तर मुलांनो, साठवण पाण्याची या घटकामध्ये आपण मागील घटकामध्ये पाणी साठवण्याची काही साधने, पूर्वीची साधने आपण पाहिली, त्यातील काही पुढची साधने आता आपण पाहूया, अभ्यासूया, ठीक आहे? चला आता आपण नदी व बंधारा याविषयी थोडीफार माहिती आपण मागील भागामध्ये पाहिलेली होती, तर या भागामध्ये आपण त्याचं थोडंसं रिपिटेशन करूया. नदीचे पाणी अडवण्यासाठी नदीवर दगड किंवा मातीचे बांध बंधारे बांधले जातात. नदीचे पाणी अडवण्यासाठी याचा वापर केला जातो. कशाचा? दगड किंवा मातीचे बांध घातले जातात आणि पाणी अडवले जातात. हे आपण मागील व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलेलं होतं. आता ह्या व्हिडिओमध्ये पाहूया आपण परत जुने तलाव. आता जुने तलाव कशा पद्धतीने बांधले जातात हे आता आपण पाहू. कमी पावसाच्या भागात किंवा मोठी नदी नसलेल्या भागात पूर्वी तलाव बांधले जायचे. बहुतांश तलाव बांधण्यासाठी दगड व चुना वापरला जायचा. पूर्वीच्या काळी जुने तलाव बांधले जायचे. ज्या भागामध्ये पाऊस कमी पडायचा किंवा नदी नसायची त्या भागामध्ये असे तलाव बांधले जायचे. आणि बहुतांश तलाव बांधण्यासाठी कशाचा वापर केला जायचा? तर दगड व चुना या गोष्टींचा वापर केला जायचा. आता बघा, नाशिक जिल्ह्यामध्ये असा तलाव बांधलेला आहे. हे पहा, नाशिक जिल्ह्यातील तलावाचं चित्र या ठिकाणी दिलेलं आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील एक तलाव, चांदवड या ठिकाणी असा तलाव बांधलेला आहे आपल्याला दिसून येतो. तर त्याच्यापुढे आपण थोडंसं जाऊया. जुने हौद हा पहा, औरंगाबाद नगरातील औरंगाबाद सिटीतील हा एक हौद आहे. तो कसा बांधलेला आहे पहा. पूर्वीच्या काळात पाणी साठवण्यासाठी हौद वापरले जायचे. मुख्यतः जुन्या काळातील मोठ्या शहरामध्ये असे हौद आहेत, त्यापैकी काही आजही वापरात आहेत. पूर्वीच्या काळी पाणी साठवण्यासाठी हौद वापरले जायचे. जुन्या काळामध्ये, फार पूर्वीच्या काळामध्ये मोठ्या शहरामध्ये, औरंगाबाद हे मोठं शहर आहे, अशा शहरामध्ये मोठे हौद बांधले जायचे आणि त्याचा वापर आजही करत आहेत. त्यापैकी काही आजही वापरात आहेत हे हौद, हे लक्षात ठेवा. तुमच्या परिसरात पाणी साठवण्याच्या अशा जुन्या व्यवस्था आहेत का ते शोधा. शोधा तुम्ही आणि पुढे जाऊयात आपण. काय करावे बरे? सावनी आणि आमे यांच्या घरी नळाने पाणी येते, त्यामुळे आता जुन्या काळापासून वापरल्या जाणाऱ्या घरातील आडाचे पाणी वापरले जात नाही. या कारणाने आजी फार नाराज झाली आहे. सावनी आणि आमे पाण्याशिवाय आडाचे पाणी कशासाठी वापरू शकतील? त्यांनी काय करावे हे तुम्ही सांगा. आडाचं पाणी आता वापरत नाही सावनी आणि आम्ही याच्या घरी, त्यामुळे आजी नाराज आहे. त्यांच्या घरी नळाचं पाणी भरलं जातं. तर मग आता आजी तर नाराज आहे, मग आता त्यांनी काय केलं पाहिजे हे यावर तुम्ही सांगायचं आहे. तुम्ही विचार करा आणि ते सांगा. त्यानंतर आता आपण पुढचा भाग पाहू. हे आहे धरण. बघा, धरणाचं चित्र किती छान दिलेलं आहे या ठिकाणी. पाणी साठवण्याच्या नव्या व्यवस्थापैकी प्रमुख म्हणजे धरण. या धरणामुळे खूप जास्त पाणी साठवता येऊ लागले. पाणी साठवण्याच्या नव्या व्यवस्थांपैकी प्रमुख म्हणजे धरण. या धरणामुळे खूप जास्त पाणी साठवता येऊ लागले. जास्त पाणी मिळाल्यामुळे जास्त शेती पिकवली जाऊ लागली, पिकवता येऊ लागली. शहरे वाढू शकली, कारखाने उभे राहू शकले, वीज निर्मिती करणे शक्य झाले. महाराष्ट्रात जायकवाडी, कोयना, उजनी, येलदरी अशी अनेक मोठी धरणे आहेत. बघा, फार पूर्वीच्या काळी नाही तर आत्ताच्या काळी धरण हे बांधलं जातं. कशासाठी? तर पाणी साठवण्यासाठी.
पाणी साठवण्याच्या नव्या व्यवस्थेपैकी धरण हे एक महत्त्वाची व्यवस्था आहे. या धरणामध्ये खूप जास्त पाणी साठवता येतं, खूप पाणी, मोठा साठा असतो पाण्याचा त्यामध्ये. जास्त पाणी साठवल्यामुळे आपल्याला काय काय त्याचा फायदा होतो, तर शेती पिकवता येऊ शकते. त्याच्यामुळं काय काय झालेलं आहे, तर शहरं वाढलेले आहेत, शहरांची वाढ झालेली आहे, त्याचप्रमाणे उद्योगधंदे उभे राहिलेले आहेत, कारखाने उभे राहिले आहेत, आणि पाण्यावर वीज तयार करता येऊ लागली आहे. महाराष्ट्रात कोणकोणती धरणं आहेत पहा, जायकवाडी, कोयना, उजनी, येलदरी अशी अनेक मोठी धरणे आहेत. तर ही धरणे नेमकी कुठे आहेत ते आपल्या पाठ्यपुस्तकातील राज्याच्या प्राकृतिक नकाशात शोधा, आपल्या नकाशात तुम्ही शोधा. आता त्यानंतर विहीर, जमिनीतील पाणी वापरात यावे यासाठी पूर्वी विहीर किंवा आड खणले जायचे, पण त्यामुळे जास्त खोल असलेले पाणी वापरता यायचे नाही. विजेचा वापर सुरू झाल्यापासून पंपाद्वारे खूप खोलवरचे पाणी उपसणे शक्य झाले. त्यासाठी विंधन विहिरी, बोरवेल खणल्या जाऊ लागल्या. या खूप खोल असतात, पण त्यांचा घेर मात्र फार लहान असतो. बघा, विंधन विहीर, पूर्वी विहिरी पाडल्या जायच्या, विहिरी खोदल्या जायच्या, त्यामध्ये पाणी खूप असायचं, परंतु सर्वच पाणी हे वरती आणता येत नसायचं, त्याचा पूर्णपणे वापर होत नसायचा. मग वीज आल्यापासून, लाईट आल्यापासून पंपाद्वारे खूप खोलवरचे पाणी वर उपसले जाऊ लागले, ते उपसणे शक्य झाले. त्यासाठी त्यांनी लोकांनी विंधन विहिरीचा म्हणजेच बोरवेलचा वापर केला, बोरवेल खणल्या जाऊ लागल्या. विशिष्ट यंत्राद्वारे बोरवेल खणल्या जातात, परंतु त्या बोरवेलचा आकार हा खूप छोटा असतो, घेर लहान असतो, म्हणजे रुंदी त्या होलची कमी असते. लक्षात आलं असेल तुमच्या, तर पुढे जाऊया. जरा डोके चालवा, तुम्ही वाचा आणि डोके चालवा, पुढं पाहू आपण. आता आहे हा भाग आहे पाणपोई. घराबाहेर पडलेल्या लोकांना तहान लागल्यावर पिण्यासाठी पाणी लागते, यासाठी काही ठिकाणी रांजण अथवा माठ पाण्याने भरून पाणी पिण्याची सोय केली जाते, ती पाणपोई होय. पाणपोईच्या पाण्यासाठी मोबदला घेतला जात नाही. काही व्यक्ती किंवा संस्था अशा पाणपोई सुरू करतात, त्यामुळे लोकांची पिण्याच्या पाण्याची सोय होते. विशेषतः उन्हाळ्यात पाणपोईचा खूप उपयोग होतो. बघा, या चित्रामध्ये तुम्हाला पाणपोई दिसते. घराबाहेर पडलेल्या लोकांना, म्हणजे जे लोक प्रवास करतात या गावातून त्या गावात जातात, त्यावेळी त्यांना तहान लागते, त्यावेळी त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणून पाणपोईची व्यवस्था केली जाते. पाणपोईचा मोबदला घेतला जात नाही, पैसे घेतले जात नाही यातली पाणी पिण्यासाठी. ही पाणपोईची व्यवस्था कोण करतं, तर गावातील काही व्यक्ती किंवा काही संस्था पाणपोईची व्यवस्था करतात, त्यामुळे लोकांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होते. विशेषतः उन्हाळ्यात पाणपोईचा जास्त उपयोग होतो. आता तुम्हाला हे माहीत आहे का, हे तुम्ही वाचन करा. तर या ठिकाणी पाठ संपलेला आहे, या पाठाचं पूर्णपणे वाचन करा, दोन्ही व्हिडिओ पहा आणि त्याच्यावरचे स्वाध्याय सोडवा.